ऐसा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। एक इंजिनियर होणार आहे, जीनियस। मात या मराठी सिनेमाच्या माध्यमातून खल्लास गर्ल ईशा कोपीकर प्रथमच मराठीच्या रुपेरी पडद्यावर झळकणार आहे। ईशाच्या रूपाने मराठी सिनेमाला आणखी एक ग्लॅमरस चेहरा मिळणार आहे। सायली ड्रीम्स व्हेंचर्सची प्रस्तुती असलेल्या निर्मात्या मनाली सावंत यांच्या मात या सिनेमात ईशा झळकणार आहे। आपल्या करिअरला कलाटणी देणारी अशी या सिनेमाची स्क्रिप्ट आहे असं वाटल्याने ईशाने मराठी पडदा पादाक्रांत करण्यासाठी पाऊल उचललं असं म्हटलं तर वावगं ठरू नये। एका दाम्पत्याची कथा असलेल्या या सिनेमात ईशाचा नायक आहे समीर धर्माधिकारी। आपल्या मुलीने कोणत्या क्षेत्रात करिअर करावं याविषयी या दाम्पत्यामध्ये भिन्नता येत आहे। या छोट्या मुलीबद्दल या कुटुंबात अनपेक्षित वादळ उठलंय। एक आई म्हणून मुलीविषयी वाटणारी भावना, चढ उतार अशी आव्हानात्मक नात्यांची भावबंध उलगडून दाखवणारी आव्हानात्मक कामगिरी ईशाने ताकदीने पेलली आहे। कॅटवॉक करणारी मॉडेल ते एक प्रगल्भ आई हा प्रवास तिने कसदार अभिनयाने सुक्कर केल्याचे या सिनेमात जाणवते। पहिलाच मराठी सिनेमा असल्याने ईशालाही या सिनेमाविषयी प्रचंड कुतूहल आहे। आज हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। ईशाचा कसदार अभिनय आघाडीच्या मराठी नायकांवर मात करेल का हे येणारा काळच सांगेल। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। एका मॉडर्न लव्ह स्टोरीवर पेतलाय कल्पतरू फिल्म्स निर्मित मी आणि यू हा नवा चित्रपट। या प्रेमकथेतील अभिषेक आणि इराची भेट देखील फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईट्सवर जुळून आली असून भूषण प्रधान अभिषेकच्या भूमिकेत तर सई लोकूरने इराची भूमिका साकारली। तुझं बोलणं एवढं सुंदर आहे तर तुझा आवाज किती सुंदर असेल। मी तुला उद्या एक गुड न्यूज देणार आहे। लोहिसास एंटरटेनमेंट आणि अष्टविनायक मीडिया अँड एंटरटेनमेंट यांची सहनिर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केलंय। फेसबुकवर अनेक जण आपली खरी ओळख गुलदस्त्यात ठेवून प्रोफाईल बनवतात। इरा आणि अभिषेक देखील याला अपवाद नाही, ते देखील अशाच प्रकारे एकमेकांना ऑनलाईन भेटतात, एकमेकांशी तासनतास संभाषणातून प्रेमात पडतात। परंतु प्रत्येक प्रेमकथेत असणारे चढ उतार त्यांच्याही आयुष्यात येतात आणि या सगळ्यातून आकारास आलेली आजच्या जनरेशनची कथा म्हणजे मी आणि यू हा चित्रपट। सचिन तेंडुलकरच्या वडिलांचं नाव रमेश तेंडुलकर। लाज नाही वाटत एका अनोळखी मुलीबद्दल असा विचार करायला? दिसली मुलगी की सुरू होतात तुझी स्वप्न। इंटरनेटमुळे तुझ्यातला पुरुष आता फक्त स्वप्न बघण्यापुरता राहिलेला आहे, तुझ्यात पुरुषार्थ उरलेलाच नाहीये। आजच्या युद्धभोवती फिरणारी चित्रपटाची कथा संग्राम पाटील यांनी लिहिली असून पटकथा संवाद अरविंद जगताप यांनी लिहिलेत। आज मी आणि यू हा चित्रपट राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय। जातोस तू तर घोळ घालतोस, किती दरिद्र आहेस? बीपीएलचं कार्ड आहे का तुझ्याकडे? वोडाफोन। अरे बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईनचं कार्ड, तुला काहीच कसं माहित नाही? एकदा विचार स्वतःच्या मनाला, तू रिपोर्टर बनण्याच्या लायकीचा तरी आहेस का? महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। टाइमपास म्हणजेच टीपी या सिनेमातून एसएल व्हिजन आणि अथांश कम्युनिकेशन निर्मित तसेच झी टॉकीज प्रस्तुत टीपी हा म्युझिकल लव्ह स्टोरी येत्या 3 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे। या सिनेमात वैभव मांगल्य, भालचंद्र कदम, मेघना एरंडे, उदय सबनीस, सुप्रिया पाठारे, भूषण प्रधान, उर्मिला कानिटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत। तर बालक पालक या चित्रपटातील विशूच्या भूमिकेतून रसिकांची वाहवा मिळवलेला प्रथमेश परब नायकाच्या भूमिकेत, तर शाळा काकस्पर्श मधून आपल्या अभिनयाची छाप उमटवलेली केतकी माटेगावकर टीपी मध्ये नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे। मला वेड लागले प्रेमाचे।
निर्माती मेघना जाधव यांच्या टीपीची कथा आहे दगडू आणि प्राजक्ताची. नुकतीच कॉलेजमध्ये जाणाऱ्या गाण्याची आवड असणाऱ्या गोड चेहऱ्याच्या प्राजक्ताच्या प्रेमात दगडू पडतो. घरोघरी पेपर टाकणारा अभ्यासात हुशार नसणारा गरीब दगडू चाळीत राहणाऱ्या प्राजक्ताच्या प्रेमात पडतो आणि मग काय धमाल घडते हे टीपीमध्ये बघायला मिळणार आहे. जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पिक्चरचे नाव टाइमपास असले तरी नटरंग, बालगंधर्व, बालक पालक अशा सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक रवी जाधव नक्कीच काहीतरी वेगळे देतील हे ठरलेलेच. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पदार गेला न भर. शहरी जीवनात ग्लॅमर, गुन्हेगारी, ड्रग व्यसन, सेक्स आणि भ्रष्टाचार फोफावलाय आणि आजचा तरुण यामध्ये कसा गुंतत चाललाय याबद्दल रेगे हा नवीन चित्रपट येतोय. या चित्रपटात तुम्हाला महेश मांजरेकर, संतोष जुवेकर आणि पुष्कर श्रोत्री अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार. अवधूत गुप्ते संगीतकार असून त्याचे संगीत अफलातून असल्याचे रेगेचा ट्रेलर पाहिल्यानंतर कळते. राजकारणी, पोलीस, माफिया संबंध या पात्रांवर रेगे बेतला असून चांगल्या अधिकाराला ही भ्रष्ट यंत्रणा कशी बदलते हे यात प्रामुख्याने दाखवले. 8 बीट प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली हा चित्रपट या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित होईल असे सूत्रांकडून कळते. प्रत्यक्ष तारीख अजून जाहीर झाली नसल्याने या आगामी चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. एमबी भी तेरे बाप के जैसे ही डॉक्टर या, महीने में 2-3 सर्जरी तो मांगता ही है लेकिन बाद में सीता नहीं ऐसे ही छोड़ देता है. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.